ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, आज मी महत्त्वाच्या विषयावर बोलतोय। ज्या ज्या व्यक्तींनी मनोकामना पूजा सुरू केलेल्या आहे, करत आहेत, त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगतोय। आणि विशेष आहे, तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर काय करायचं ते, पण त्यापूर्वी आज आपल्याकडे मेसेज आलेला आहे की शिवम समिंदर आरडे याचा दुसरा वाढदिवस आहे, त्यानिमित्त शिवपूजा करून या बाळास माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद आणि त्याच्या आरोग्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली। त्यानं जीवनामध्ये सर्व काही मिळवावं, सुखी समाधानी आनंदी राहावं, त्याला सर्व गोष्टीमध्ये यश यावं, अशी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली। तर असो मंडळी, आपण बोलत आहोत की ज्या मंडळी मनोकामना पूजा करत आहे त्यांनी एक पथ्य पाळायचंय। ते पथ्य कोणतं पाळायचंय त्याबद्दल बोलतोय। कारण ही गोष्ट का सांगायची तुम्हाला की तुम्हाला सांगायला म्हणजे थोडंसं अवघड वाटतं ती गोष्ट, परंतु सांगणं सुद्धा गरजेचं आहे। काल मला एका कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती भेटली। व्यक्ती म्हणजे अनोळखी वगैरे काही नाही, कारण आपल्याच संबंधित होती। त्या व्यक्तीनं मनोकामना पूजा करून तिची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न झालं, म्हणजे ती लग्नाच्या संदर्भात होती मनोकामना, आणि ती लवकर पूर्ण झाली, झटकेफट झाली, तिचं लग्न झालं वगैरे, वर्ष दोन वर्षे संसार व्यवस्थित चालला आणि नंतर घटस्फोट झाला। आता हे सांगायला अवघड वाटतं मला, कारण त्या व्यक्तीनं माझे लग्न झाल्यानंतर सांगितलं लग्नाच्या वेळेस, पण नंतर भेटच घेतली नाही आणि डायरेक्ट माझे काल भेट झाली। तेवी सहज भेटले, म्हणलं काय चाललंय काय नाही असं विचारलं, ते म्हणले चांगलं आहे, म्हणलं मग काय म्हणतोय प्रपंच काय म्हणतात मिस्टर वगैरे असं तसं चाललंय बरं, नाही म्हणले मी घटस्फोट घेतला म्हणले। मला अवघड वाटलं त्या गोष्टीचं की म्हणलं का बरं असं झालं, नाही मला पटत नाही म्हटले, बरं ठीक आहे, कारण मी गडबडीत होतो आणि तेही गडबडीत, त्याच्यामुळं जास्त काही बोलता आलं नाही। पण विचार केला हे असं कधी होतंय, कारण माझ्या अनुभवातून सांगतो तुम्हाला, ज्या ज्या व्यक्तीनं मनोकामना पूजा केली, ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून ज्यांनी काही मनोकामना मागितली होती की आमचं असं होऊ दे तसं होऊ दे, या गोष्टी त्यांच्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ओंकारेश्वरेकडे तोंडच घेतलं नाही, म्हणजे ते आलेच नाही, ना अभिषेक केला नाही, का दर्शन घेतलं नाही, की काय नाही की काय नाही। ज्याने ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे। माझा एक अनुभव आहे, कारण ह्या दोन चार वर्षात बरेच गोष्टी अशा घडल्या, दोन तीन तरी घडल्यात माझ्या माहितीहून, की त्यांनी मनोकामना पूजा करून ओंकारेश्वर नवस करून त्यांच्या काही गोष्टी करून घेतल्या आणि मग नंतर त्यांनी परत फिरकले नाहीत तिकडे, आणि फिरकले नसल्यामुळं त्यांना तो मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे। म्हणजे या दोन तीन वर्षामध्ये मला ह्या दोन महिन्या दोन महिन्याखाली अजून एक घटस्फोटाची घटना ऐकायला भेटली मला, की कारण त्यांनी काही माझी भेट घेतली नाही पण ऐकण्यात आलं।
तर मला सांगायला जरा अवघड वाटतात अशा गोष्टी की तुम्ही असं का करतात, ज्या देवतेमुळे तुम्हाला यश आलं होतं केवळ तुम्ही त्याचं दर्शन केलं नाही, त्याचं काही समजा परत तुम्ही थोडक्यात नवस काय असेल तुमचा ते फेडला नाही, असं नाही करायचं. तुम्हाला मी सांगतो कुठल्याही देवतेचा असेल, तुम्ही कोणत्याही देवाला नवस करत असाल तुम्ही, तर तो नवस तुम्ही फेडणं गरजेचं असतं. तुमच्याच्यानं नवस पूर्ण फेडता येत नसेल तर तुम्ही नवस बोलू नका. मी वेळोवेळी सांगतो तुम्हाला कुठेच बोलू नका, कारण नवस करता आणि मग अडकून बसता. बऱ्याच जण आपल्याकडे मनोकामना पूजा करून अथवा नवस करून वगैरे आपल्याकडून अगर आपल्याकडे पाहायला येतात बाळासाठी, आणि बाळ होतं ही वगैरे, आणि परत ते पुन्हा फिरकतच नाहीत. मग पुन्हा कधीतरी मग काही त्रास व्हायला बाळाला की मग फोन करतात, बाळ रडतं, चिडचिड करायलं, असं करायलं, तसं करायलं, बाळाचं दुखतं, सतत आजारीच पडतं. मग त्यांच्या एवढं लक्षात येत नाही की बाबा आपण काय म्हणलो होतो काय नाही, आपण देवाला दर्शनाला आणतो म्हणलो होतो बाळाला, आणलं का, घेऊन गेलो का, आपलं काम झालं की विसरून जाता. ही चुकीची गोष्ट आहे तुमची. एकतर तुम्ही नवसं बोलू नका आणि बोललात तर पूर्ण करा, एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. तितक्या सोप्या गोष्टी नसतात हे मला महिना दोन महिन्यामध्ये असे काही ना काही अनुभव येतात. सुरुवातीला एकदम गाईसारखं माझ्यापाशी हो महाराज असं करतो तसं करू हे करू ते करू असं तसं गोड 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 बोलतात, आणि काम झालं की वागच होतात, पण डारकाळेच फोडतात. नाही आमचं तिकडं होतं, आमचं काही त्याच्यावर नाही, आमचं अमुक अमुक केलं झालं, तमुक केलं झालं, तिथं थोडंच असं झालं, असं म्हणण्याची तेवढी तयारी असते. अहो तुम्ही स्वतःच्या मनाला तरी विचारा किती तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय, मग अशा भानगडी होतात आणि परत आमच्याकडे येतात. परत तुम्हाला अशा अडचण निर्माण होऊ नये असं वाटत असेल, जे का मनोकामना पूर्ण पूजा करत असताल, कुणी नवसा केल्या असतील, तर तुमचं ते पूर्ण काम झाल्यानंतर, तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन त्याचं काय जी बोललात, नवस काय बोलला असाल, तर ती नवस पूर्ण करणे, मनोकामना पूजा करून तुमचं काम झालं असेल, तुमचं लग्न संतती वगैरे काही गोष्टी काही झाल्या असत्याल, त्या झाल्यानंतर ओंकारेश्वरचं ते मनोकामना पूजा असते ते पूर्ण पूजा करावी लागते. हां, तर तुम्हाला पुढील गोष्टी सुख समाधान लाभतं, नाहीतर प्रॉब्लेम होतात. ही एक तुम्हाला एक सूचना देतोय. रासो अशा काही गोष्टी करू नका. तुम्हाला जर नवस बोलायचंच असेल तर पूर्ण करा, नाहीतर बोलू नका. आणि तुमची जर पूर्ण मनोकामना पूर्ण पूजा झाल्यानंतर, तुमचा पूर्ण मनोकामना झाल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वरला अभिषेक काय जे तुमचं कार्य ठरलं आहे त्याप्रमाणे करणे, न केल्यास पुन्हा ऊर्जेला काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर मी काही जबाबदार नाही. रासो एक आता काल बऱ्याच जणांनी मनोकामना पूजा केली, कुणाची मनोकामना पूर्ण काही झाली असेल काही झालं तर एक लक्षात ठेवा. रासो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.